जळगावचे जो विमानतळ आहे त्या ठिकाणी आपले ट्रेनिंग जे पायलट्स असतो त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल पण आहे. आज दुपारी सुमारे 1:45 च्या वेळ एक ट्रेनी पायलट आणि त्यांचे जे इन्स्ट्रक्टर आहे ते ट्रेनी विमानाला घेऊन ते जात होते. तिथे रनवेवर ते त्यांचा जो विमान आहे ते स्किड झालं. ही अत्यंत लहान घटना त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इंजुरीज म्हणजे अगदी स्क्रॅच पण नाही झाली आणि कुठल्याही फर्स्ट एड बॉक्सचे पण वापर करण्याची वेळ आलेली नाही. विमानाला जो मायनर त्याच्यामध्ये जो डॅमेज झालेला आहे म्हणजे स्क्रॅचेसारखा डॅमेज झालेला आहे ते इमिडिएटली दुरुस्त करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्याचा पुनर्वापर पण सुरू झालेला आहे. या प्रकरणाची परिपूर्ण माहिती डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन DGCA पाठवण्यात पण आलेली आहे आणि विमान सेवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या जो जळगावचे जे विमानतळ आहे त्या ठिकाणी विमान सेवामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण या कुठल्याही प्रकारची बाधा ते निर्माण झालेली नाही. कुठल्याही प्रकारची मायनर इंजुरीज पण झालेली नाही. सगळेजण सेफ आहे आणि कुठल्याही प्रकारची अफवा या संदर्भात अजिबात पसरू नका ही माझी आपल्याला विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.